नमस्कार। मधुमेह होण्याची कारणे आपण पाहिलेलीच आहे। यामध्ये प्रामुख्याने अनुवांशिकता, लठ्ठपणा, वाढते वय, शारीरिक सुस्ती, इन्सुलिनचे प्रतिजीव। दोघांपैकी एका पालकास मधुमेह असल्यास अनुवांशिकतेमुळे पाल्यासही तो धोवण्याचा धोका असतो। स्थूलपणा आणि शारीरिक सुस्ती या दोन्ही कारणांमुळे इन्सुलिन आपला योग्य परिणाम साधू शकत नाही। वाढत्या वयामुळे सर्वच अवयवांची कार्यक्षमता कमी होते आणि त्यामुळे मधुमेह होण्याची शक्यता वाढते। काही वेळा काही कारणांमुळे आपल्या शरीरात इन्सुलिनच्या विरोधात प्रतिजीव निर्माण होतात व हे प्रतिजीव इन्सुलिनचा नाश करतात। मधुमेहाचे प्रकार। टाइप 1 मधुमेह, यामध्ये बीटा पेशीच नष्ट होतात आणि त्यामुळे शरीरामध्ये इन्सुलिन तयारच होत नाही। म्हणून अशा लोकांना साखरेच्या चयापचयासाठी बाहेरील इन्सुलिन देण्याची गरज भासते। या प्रकारचा मधुमेह मुख्यत्वे लहान मुलांमध्ये दिसून येतो, परंतु काही वेळा बीटा पेशींचा नाश हा मंदगतीने होत असल्यास या प्रकारचा मधुमेह तिशीनंतर किंवा म्हातारपणी देखील लक्षात येतो। परंतु साधारणपणे 10 ते 12 या वयामध्ये त्याचे निदान होते। याची प्रमुख कारणे म्हणजे अनुवांशिकता आणि प्रतिजीव ही होत। टाइप 2 डायबिटीस, यामध्ये शरीरातील पेशी इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नाही, त्यामुळे इन्सुलिन जास्त प्रमाणात वाहते परंतु रक्तातील साखर मात्र कमी होत नाही। या प्रकारचे प्रमाण मुख्यत्वे जरुरीपेक्षा जास्त आहार, बदलती जीवनशैली, सुस्तपणा, व्यायामाचा अभाव, अयोग्य आहार पद्धती यामुळे होतो। जय धन्वंतरी।